नमस्कार शेतकरी मित्रांनो पाव्यात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक आठ मार्च दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण आवकीची माहिती पाहणार आहोत सोलापूर मुंबई तसेच बाहेर राज्यातील बेंगलोर गुजरात येथील मौवा तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजच्या कांद्याच्या आवकीची माहिती आपण पाहणार आहोत कुठे किती आवक वाढली आहे सुरुवात आपण करूयात पुणे येथून पुणे गुलटेकडी ते आज सत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे पुणे येथे आज आवक थोडी कमी दाखल झालेली आहे बिगेस्ट रॉ सुपर व्ही आय पी क्वालिटीचे नंबर एक कांदे एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आजही मार्केट दोनशे रुपयांनी डाऊन झालेलं आहे क्विंटल मागे पुणे गुलटेकडी ते पी बिग क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर एव्हरेज क्वालिटीचे कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे पन्नास ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा गोल्टी एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले येथील लाल कांदा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर व्हाईट कांदा सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विक्री झाला आहे त्यानंतर आपण अवकीची माहिती पाहूयात सोलापूर येथे दोनशे पासष्ट कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे सोलापूर येथे आवक आज वाढलेला आहे मुंबई येथे आज एकशे बेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये आज आवक वाढलेली दिसत आहे त्यानंतर कर्नाटक येथील बेंगलोर येथे आज यशवंतपुरा मार्केटमध्ये त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास तर दर्शनपुरा मार्केटमध्ये दोनशे पंचेस कांदा आवक आहे तसेच गुजरात येथील महत्त्वाचा कांदा मार्केट मऊवा येथे आज लाल कांद्याची एक लाख एक हजार गोन्यांची आवक दाखल झालेली आहे तसेच दिल्ली येथील इती, येथील आझादपूर मंडी येथे आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त आवक ही गुजरात येथून आहे पस्तीस कांदा गाड्यांची तर राजस्थान येथून पंचवीस कांदा गाड्यांची आवक आहे पुणे येथून आवक चौदा कांदा गाड्यांची आहे व येथून सहा कांदा गाड्यांची आवक आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा